शरद कोळी आमदार खासदार होण्यासाठी काही करत नाही, मला त्याची गरज नाही, मला माझं सुख कशात आहे तुम्हाला एवढं सांगतो. वर्षानुवर्षे कामं केली जात नाही, मग मस्तीवान अधिकारी असतील, मस्तीवान राजकारणी असतील, गावगुंड असतील, गावातील माजलेली असतील, ही पाटीलकी त्यांची सगळी तोडून मोडून काढल्यात, ही माझं सुख आहे. माझ्या डोक्यातच नाही व आमदार खासदार. अहो मी चिखला मातीतून आलेला कार्यकर्ता आहे, मी फटका तुटका कार्यकर्ता आहे, अहो मला आमदार खासदार कशाला करतील. अहो राण्याला तुकडा टाकणार नाही ते, राण्या जर असं नाही बोलला ना राण्याचं पोट भरणार नाही, ढुंगणार, लाद देऊन हाकलून देतील. काय राण्या हो, त्याची काय अवकात आहे हो, त्याला मतदारसंघात कुत्र विचारणं, त्याला गणपतीचा अध्यक्ष देखील कोण करणार नाही. नित्या राण्याला कोकणातल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष देखील करायची लायकी नाही, पण त्याचं जर राजकारण टिकवून ठेवायचं असेल तर त्याला शिवसेनेवरती उद्धव साहेबावरती बोलल्याशिवाय भाजपवाली त्याला तुकडा टाकणार नाही ती, भाजपवाली त्याच्या डोक्यावर हात फिरवणार आहे ती. म्हणून त्याला असं वाटतंय मी जर उद्धव साहेबावर बोललो तरी कुठंतरी मला आमदारकीचा तुकडा टाकून मला पोट भरायला चान्स देतील, त्याच्यामुळे ही अशी अवलादीची माणसं बोल. व्हिडिओ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे पाहतात का? माझे व्हिडिओ कुणी पाहो म्हणून मी करत नाही, पहिली गोष्ट. उद्धव साहेबांनी बघावं म्हणून मी काम करत नाही. कधी फोन वगैरे साहेबांनी मला शाबासकी द्यावं म्हणून काम करत नाही. मातोश्रीवरती आलेलं संकट, त्या संकटाला एक हाताचं दोन हात करून परतावून लावण्यासाठी माझी फुल ना फुलाची ताकद मी उद्धव साहेबांबरोबर आहे. मला उद्धव साहेबांनी काय देवावं म्हणून, उद्धव साहेबांनी मला शाबासकी द्यावं म्हणून मी अजिबात काम करत नाही. मी जरी अडचणीत आलो तरी मी उद्धव साहेबाला म्हणणार नाही की साहेब मला मदत करा, माझ्या मनगटाच्या जोरावरतीच मी करत राहणार, कारण माझ्या रक्तारक्तात नसानसात आहे संघर्ष. पडत्या काळात शिवसेनेच्या तुम्ही उद्धव ठाकरे यांना साथ देत आहे. शरद कोळी हे कमालीचे आक्रमक असतात, विरोधकावर हल्ला बोल करतात, मात्र त्यांचा विधानसभा लोकसभेसाठी काही विचार होणार आहे की नाही? मी परत परत सांगतोय, शरद कोळी आमदार खासदार होण्यासाठी काही करत नाही, मला त्याची गरज नाही. मला माझं सुख कशात आहे तुम्हाला एवढं सांगतो. माझं सुख आहे गोर गरीब जी अडचणीत आहे त्यांचं वर्षानुवर्षे कामं केली जात नाही, मग मस्तीवान अधिकारी असतील, मस्तीवान राजकारणी असतील, गावगुंड असतील, गावातील माजलेली असतील, ही पाटीलकी त्यांची सगळी तोडून मोडून काढल्यात, ही माझं सुख आहे. माझं सुख आमदार आणि खासदार होण्यात नाही, माझं सुख गरिबाला न्याय देण्यामध्ये आहे. तरी पण निवडायचं झालं तर आमदार की खासदार की निवडाल? नाही मी माझ्या डोक्यातच नाही व आमदार खासदार. अहो मी चिखला मातीतून आलेला कार्यकर्ता आहे, मी फटका तुटका कार्यकर्ता आहे, अहो मला आमदार खासदार कशाला करतील. मी खूप छोटा लहान कार्यकर्ता आहे, माझ्या अपेक्षा देखील नाही आमदार खासदार व्हायची, मी आहे तिथं समाधानी आहे. मला साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या 2 नंबरचं पद दिलेलं आहे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तार प्रमुख एवढं मोठं पद दिलेलं आहे, तिथंच मी सुखीत आहे.